नमस्कार मित्रांनो, मी सागर चौधरी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण नाशिकमध्ये आणि नाशिकमधल्या भास्करगड म्हणजेच बसगड या किल्ल्याला आपण आज भेट देण्याकरता भटकंती करता आलो आहे। आणि जर तुम्हाला भास्करगडला तुम्हाला यायचं असेल ना, तुम्ही पहिले निरगुडपाडा या गावामधून तुम्हाला भास्करगडला वरती जाण्याकरता सुरुवात करावी लागते। भास्करगडनं हा त्र्यंबकेश्वर रांगेमध्ये येतो, म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या डोंगररांगेमध्ये हा भास्करगड किल्ला येतो। आणि तुम्ही त्र्यंबकेश्वर रांगे तुम्ही बघाल ना, तर इथे दुर्ग भंडार किंवा हरिहर आणि फणीचा डोंगर असे खूप सारे गडकिल्ले ह्या रांगेमध्ये त्र्यंबकेश्वर रांगेमध्ये आहेत। भास्करगडच्या बाजूलाच ना तुम्हाला हरिहर किल्ला आहे। हरिहर किल्ला हा खूप असा त्याच्या दगडामध्ये खोदलेल्या पायऱ्या आहेत, अशा खूप सुप्रसिद्ध अशा पायऱ्या आहेत। आणि ह्या किल्ल्यावर खूप लोक जातात, पण असा अपरिचित आणि तिथे कोणी जास्त गडप्रेमी जात नाही, अशा आज आपण या भास्करगडाला भेट देण्याकरता भटकंती करता आपण भास्करगडाच्या आपण आलो आहे। आज आपल्यावर भटकंती करताना जे आपले नेहमीचे मित्र असतात ते आणि त्यांच्यामध्ये काहीतरी नवीन दोन मित्र आलेत। हा बघा, हा बाबू नावले आपल्यावर एक आज पहिल्यांदा झाला आहे। सौरभ पवार खूप दिवसानंतर 2 ते 3 वर्षानंतर आज आपल्याबरोबर गड भटकून दिला आहे। आणि आशिष हा पण आपल्या पेप किल्ल्याच्या गडावर आपल्याबरोबर होता, विकासला सगळे ओळखतात। आणि आपला सिद्धेश आणि आपल्याबरोबर दादा, ओ दादा, तुमचं नाव काय? दिलीप दादा आहेत। आपल्याला आज पूर्ण आपल्याला गड ते दाखवणार आहेत, कशाप्रकारे जायचं आहे आणि गडावर काय काय ज्या वास्तू आहेत ते आपल्या दिलीप दादा सगळे दाखवणार आहेत। मग चला तर गड चढण्याकरता आपण आता सुरुवात करूया। आपण तो रस्त्यावर चढून आल्यावर ना आपल्याला हे बघा असा डोंगराचा असा पूर्णपणे जंगलाचा रस्ता लागतो। गडाची जी पहिली जी चढाई आहे जंगलाचा पॅच, तो थोडासा थकवणारा पॅच आहे। पूर्ण जंगल आहे, थोडंसं वर चढ उतार आहे, पण ऊन काय आतमध्ये येत नाही आहे, कारण की पूर्ण जंगल असल्यामुळे सूर्याची किरणं काही आपल्यापर्यंत काही पोचत नाही, पण घाम जरा जास्त येतो आहे। तर येत्या वेळेस मी पाण्याची बॉटल तुमच्या बरोबर ठेवा। मित्रांनो, आपल्याला ना भास्करगडावरून हा बघा समोरचा जो डोंगर दिसतोय आहे नागफणीचा, आणि बरोबर त्याच्या मागच्या साईडला हा आपला हरिहर किल्ला आहे बघा। आणि त्या साईडला तुम्ही बघाल ना बरोबर दुर्ग भंडारे या साईडला म्हणजे, आणि त्याच बाजूला ब्रह्मगिरी पर्वत। मित्रांनो, पहिला टप्पा आमचा गडाचा पार झाला आहे। आणि तुम्ही बघाल ना गडावर येण्याची वाट एकदम अशी रुळलेली वाटे, आणि तुम्हाला मध्येमध्ये तुम्हाला असे ॲरोचे मार्क पण तुम्हाला दिलेत, तुम्ही येत्या वेळेस काय चुकू शकत नाही। सरळ ज्या मार्गाने जे मार्क दिलेत त्याच्याने आपल्याला सरळ सरळ गडावर यायचे। अर्धी चढाई किल्ल्याची झाली आहे। हे बघा पूर्ण असं जंगलचं पॅच आहे, पूर्ण अशी कार्विंगनी भरलेलं असं जंगल आहे गडावर। तुम्ही बघाल ना चारी साईडला, हे बघा ह्या साईडला जायचं आहे, आणि पूर्ण अशी दगडाची वाट आहे, मोठे मोठे अशी दगड आहेत। थोडंसं विश्रांती खायला बसलो। मित्रांनो, जसं आपण हा जंगलवाला जेवढा आपला रस्ता आहे तो आपण पार करून पुढं आल्यावर ना आपल्याला हे बघा गडाचा असा एक सुंदर असा नजारा दिसतो। आणि बरोबर आपल्याला गडाच्या उजव्या साईडनी वर जायचं, आणि पुढे जर आपल्या दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्याला जंगलाच्या रस्त्यावरून पुढे आलो ना आपण गडाच्या पायथ्याशी बसतो। आणि
आपल्याला हे बघा डोंगराच्या बरोबर बाजूने आपल्याला पुढे जायचं आहे आणि पूर्ण असा आपल्या मागच्या साईडला पूर्ण असा आपला किल्ला आहे बघा. महाद्वार बघून जसं वर आल्यावर ना आपण गडाच्या माथ्यावर पोचतो आणि बरोबर उजव्या बाजूनी आपण गड प्रदक्षिणेला सुरुवात करायची.
दगडी पायरी आणि दरवाजा आपला महाद्वार बघून जसं वर आल्यावर ना आपल्याला बघा वरती आलेलं आपलं एक तळ दिसतं. थोडंसं पाणी आहे आणि थोडंसं काही मातीमध्ये असं भुजलं गेलं आहे तळ आहे. मित्रांनो, जो तुम्हाला पुढचा जो जलाशय दिसतो आहे समोरचा तो आहे वैतरणा डॅम. आणि हे बघा बरोबर समोरच इथे नागफणीचं डोंगर आणि बरोबर त्याच्या मागच्या बाजूला हरिहर किल्ला आपल्याला दिसतो आहे. बघा पाण्याच्या टाक्या वर जसं बघून वरच्या दिशेने आपण येतो तर आपल्याला बघा काही वाड्यांचे अवशेष दिसतात पण सध्या फक्त त्यांचे चौथेरेच बाकी आहेत. पूर्णपणे वाडा असा हा पडलेल्या अवस्थेत. जसं तुम्ही वाड्याच्या अवशेष बघून थोडंसं तुम्ही पुढे आल्यावर ना तुम्हाला एक तळं दिसतं पण सध्या हे तळं बुजलेलं होतं ते आता परत खोदून इथं बघा पावसाचं पाणी साठलेलं आहे आणि तुम्ही हे पाणी पिऊ शकता. जसं आपण तळं बघितलं ना त्याच्या समोरच आपल्याला हनुमंतरायांची एक दगडामध्ये कोरलेली अशी एक मूर्ती ठेवलेली आहे. हे बघा आपल्याला त्याचं दर्शन होतं. तुम्ही बघाल ना मंदिराचा फक्त आता चौथरा बाकी आहे. मंदिर पूर्णपणे पडलेल्या अवस्थेत आहे. हे बघा आपण ते पाण्या टाकं वरती बघून आपण आल्यावर ना आपल्याला बघा भगवा ध्वज दिसतो आपला आणि ह्या साईडला पूर्ण तुम्हाला ढाणू शेराचा पूर्ण असा एक वाडा आणि ढाणू शेराचा पूर्ण तुम्हाला एक विहंगम असं दृश्य दिसतं. आपलं भगवा ध्वज बघितल्या जसं खालच्या साईडला उतरलो ना तर आपल्याला जसं मी पुढे चालत आले का तुम्हाला अजून एक तळ दिसतं पण तेही पूर्णपणे मातीने भरलेलं आहे. मी ह्या दादाला विचारलं काम दिलेलं आहे ते काम हळूहळू काम करतायत म्हणजे तुम्ही अजून 4-5 महिने तर तुम्ही कधी गडावर आले तुम्हाला हे जे मातीने भरलेले जेवढी पाण्याचे टाके आहेत तुम्हाला एक स्वच्छ झालेले आणि मोकळे तुम्हाला दिसते. मित्रांनो, तर आमची गड प्रदक्षिणा पूर्ण झाली आहे. आपल्याला गडावर बघण्याकरता 5-6 असे पाण्याचे टाके आहेत आणि आपला भगवा ध्वज आणि एक हनुमानाचं मंदिर आहे आणि गडावर वाड्यांचे आणि काही घरांचे अशा खूप वास्तू आहेत पण सध्या त्यांचे आता चौथेरेच उरले आहेत. तर आपल्याला गड फिरण्याकरता आपल्याला एक 1.5 ते 1 तास लागतो. तुम्ही गडावरच्या ना दगडात कोरलेल्या पायऱ्या आणि हे महाद्वार तुम्ही बघाल ना तर गडाची निर्मिती ही सातवाहन काळात झाली असावी असे वाटते कारण की इथल्या पाण्या टाक्या आणि इथल्या महाद्वार बघून ह्या गडाची निर्मिती सातवाहन काळात झाली असावी असे आपल्याला वाटते. पण 1200 ते 1300 काळामध्ये हा किल्ला देवगिरीच्या राजांच्या ताब्यात होता. हा नंतर निजामशाहीमध्ये गेला व निजामशाहीमधून हा शहाजीराजांनी हा किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला व नंतर हा पुन्हा हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला व नंतर मोरम पंतांनी 1688 भास्करगड हा जिंकून घेत नंतर हा किल्ला मोगलांकडे आला व मोगलांकडून कोळी लोकांनी बंड करून हा किल्ला त्यांच्याकडे घेतला व नंतर हा पेशव्यांच्या राजवटीमध्ये हा किल्ला होता व नंतर 1818 इंग्रजांनी याच्यावर राज्य केलं व इथल्या जेही वास्तूंची जी पडझड झाली आहे ते इंग्रजांच्या काळामध्ये जास्त झालेली आहे. भास्करगडावर तुम्हाला ना समोरच आपला हरिहर किल्ला दिसतो, नागफणीचा डोंगर दिसतो, पुढे जाऊन तुम्ही अंजनी पर्वत व दुर्गभंडार व ब्रह्मगिरी पर्वत तुम्हाला या भास्करवरून तुम्हाला दिसतात. भास्करगडाचा वापर हा इथं असणारा गोंडा घाटावरून जीही मालाची वाहतूक व्हायची म्हणजे नालासोपाऱ्यावरून डहाणू व नंतर वसई बंदरामधून
ही वाहतूक गोंडाघाट मार्गी नाशिक या शहरामध्ये होत असे व ह्या गोंडाघाटावर लक्ष ठेवण्यासाठी भास्करगडाचा आणि हरिहरगडाचा उपयोग होत असे त्या काळी. मित्रांनो, आत्ताच आम्ही गड उतरून आम्ही खाली आलो आहे. तर गड बघण्याकरता आम्हाला 1 ते 1.5 तास लागला आणि गड उतर होण्याकरता 1 तासामध्ये आम्ही गडाच्या पायथ्याला आम्ही आलो आहे. ते भास्करवाडी खानावळ म्हणून असं एक छोटंसं एक घरामध्ये त्यांनी म्हणजे एक त्यांची खानावळ आहे. तर आता मी ते आम्ही जेवण वगैरे करणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि अजूनपर्यंत कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आपली व्हिडिओ ना शेअर करा, कारण याच्याकरता आपल्या महाराष्ट्रातील जे गड किल्ले आहेत त्यांचा इतिहास, ज्या लोकांना अजूनपर्यंत काही असे गड किल्ले आहेत त्यांची माहिती नाही आहे, तर लोकांपर्यंत पोचावा याकरता तुम्ही आपल्या व्हिडिओ तुम्ही शेअर करत जा. तर आपण परत भेटूया अशाच एका नवीन गड किल्ल्यावर किंवा ऐतिहासिक स्थळी. तोपर्यंत तुमची मी रजा घेतो. Thank you.